आणि तुम्हाला जे पापे आणि अपराधांमध्ये मेलेले होते त्याने जिवंत केले आहे ज्यामध्ये पूर्वी तुम्ही जगाच्या चालीनुसार चालत होता हवेच्या शक्तीच्या राजाच्या अनुसार तो आत्मा जो आता आज्ञाभन करणाऱ्या मुलांमध्ये कार्य करतो त्यांच्यामध्ये आम्ही सर्वजण आमच्या शरीराच्या वासनांमध्ये बोललो शरीर आणि मनाच्या इच्छा पूर्ण करत होतो आणि इतरांसारखेच स्वभावाने क्रोधाचे मुलं होतो पण या हाव जो दयेमध्ये समृद्ध आहे आपल्या महान प्रेमामुळे ज्याने आम्हाला प्रेम केले जरी आम्ही पापांमध्ये मेलो होतो तरी या शुअबरोबर आपल्याला जिवंत केले कृपेने तुम्हाला तारण मिळाले आहे आणि आपल्याला एकत्र उचलले आहे आणि स्वर्गीय ठिकाणी या शुव मशिहामध्ये बसवले आहे की पुढील युगांमध्ये तो आपल्या कृपेच्या अतिशय समृद्धीला दाखवेल या शुवमशीहाद्वारे आपल्यावर केलेल्या दयेमध्ये कृपेने तुम्ही विश्वासाच्या द्वारे, विश्वासा द्वारे तारण मिळवले आहे आणि ते तुमच्याकडून नाही ते या हवाचा आशीर्वाद आहे कामांनी नाही जेणेकरून कोणी गर्व करणार नाही कारण आपण त्याचे कार्य आहोत या शिव मशिहामध्ये चांगल्या कामांसाठी निर्माण केलेले जी या हावने आधीच ठरवली आहेत की आपण त्यांच्यामध्ये चालावे म्हणून लक्षात ठेवा की पूर्वी तुम्ही शरीरामध्ये असलेल्या अनागोंदी म्हणून ओळखले जात होतात त्या ज्याला हस्ताने केलेल्या सुनता म्हणतात त्यावेळी तुम्ही मशिहाशिवाय होता इस्रायलच्या सहधर्म्यापासून परके होता आणि वचनाच्या करारापासून परके होता आशा नसलेले आणि जगामध्ये हवा शिवाय होते पण आता या मशिहामध्ये तुम्ही जे काही काळ दूर होता मशिहाच्या रक्ताने जवळ आणले गेले आहे तो आपला शांती आहे ज्याने दोघांना एक केले आणि मधील भिंत तोडली आहे त्याच्या शरीरात शत्रुत्व नष्ट केले आहे आज्ञांचे नियम संपवले आहेत जेणेकरून त्याने स्वतःमध्ये दोघांना एक नवीन माणूस बनवावे त्यामुळे शांती निर्माण करावी आणि दोघांना एक शरीरात या याहावकडे एकत्र आणावे क्रॉसने शत्रुत्व संपून आणि त्याने तुमच्याकडे शांतीची घोषणा केली जे दूर होते आणि त्यांच्याकडे जे जवळ होते कारण त्याच्याद्वारे आपल्याला दोघांनाही एका रुव हा कोडेशने पित्याकडे प्रवेश मिळतो म्हणून आता तुम्ही परके आणि विदेशी नाही परंतु पवित्रांच्या सहकारी नागरिक आणि या हवाच्या कुटुंबातील आहात आणि आपण प्रेषित आणि संदेष्ट्यांच्या पायावर बांधले आहात या शुवमशी हा स्वतःच मुख्य कोनशिला आहे ज्यामध्ये संपूर्ण बांधणी चांगल्या प्रकारे जोडली जाते आणि या हवमध्ये पवित्र मंदिर वाढते ज्यामध्ये तुम्ही देखील एकत्र बांधले जात आहात या हवासाठी निवासस्थान बनण्यासाठी रुअ हॅकोदेशद्वारे